नमस्कार, तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील सदस्य गेम खेळता का? जर याचं उत्तर हो असेल तर या गेम खेळण्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील सदस्यांना नुकसान होत आहे किंवा फायदे होत आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नक्कीच नाही केला असणार. आपण असेच वागत असतो. ज्या गोष्टींचं क्षणिक फक्त सुख भेटत असतं त्या गोष्टींच्या मागे आपण धावत असतो आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला बेनिफिट देत असलेल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आज मी तुम्हाला अशाच एका खेळाबद्दल सांगणार आहे, एका गेमबद्दल सांगणार आहे, ज्याचं नाव तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पण त्याचे त्याला खेळण्यामुळे आपल्याला काय काय मेंटल, फिजिकल, एज्युकेशनल आणि सोशल फायदे होतात हे तुम्हाला माहिती नाही. तसे तर आपल्या अवतीभोवती बऱ्याच प्रकारचे गेम्स आहेत ज्यांचा वापर आपण आपल्या बौद्धिक विकासासाठी नक्की करू शकतो. फॉर एक्झाम्पल, क्रॉसवर्ड्स म्हणजे शब्दकोडी सोडवल्यामुळे आपली वोकॅबुलरी चांगली होत असते. त्यानंतर सुडोकू सोडवल्यामुळे आपली मेमोरी पॉवर स्ट्रॉंग होत असते. या व्यतिरिक्त रुबी क्यूब्स येतात बघा, ते खेळल्यामुळे सुद्धा आपली मेमोरी पॉवर वाढत असते. पण दुर्दैव बघा, आजकालची पिढी ही फक्त आपला टाइमपास करण्यासाठी उपयोगाच्या बाहेरचे खेळ खेळताना दिसते. आपल्याला निसर्गाने एवढा मॅजिक्सचा पॉवर हाऊस दिलेला आहे, म्हणजेच मेंदू दिलेला आहे, पण त्याच्या विकासासाठी आपण काय करायला पाहिजे याचा आपण शोधच घेत नाही. तरी पण आज मी ज्या खेळाबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्या खेळाला देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील उद्योगपती आपापल्या मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. याचं कारण म्हणजे आपल्यानंतर आपली मुले आपला साम्राज्य समर्थपणे सांभाळू शकतील एवढा विश्वास त्यांना या खेळावर आहे. आणि आजपर्यंत हा खेळ खेळल्यामुळे मुलांमध्ये जे काही मॅजिकल चेंजेस झालेले आहेत ते ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होणार आहात. आता वेळ आली आहे त्या खेळाचं नाव सांगण्याची. तर तुम्हाला माहीत असलेला पण तुम्ही खेळत नसलेला आश्चर्यकारक खेळ आहे चेस, म्हणजेच बुद्धिबळ. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण पुढे जे मी काही सांगणार आहे त्याबद्दल मात्र तुम्हाला अजिबात माहिती नाही. डॉक्टर पीटर डोवन नावाच्या कॅनडाच्या रहिवाशाने सिडने युनिव्हर्सिटीसाठी काम करताना एक प्रबंध लिहिला. बुद्धिबळ हा खेळ वेळ घालवण्यासाठी ठीक आहे अशी लोकांची धारणा होती, पण ॲक्च्युअलमध्ये बुद्धिबळ हा मुलांची मानसिक जडणघडण करण्याचं एक साधन आहे हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन सिद्ध केलं. डॉक्टर अल्बर्ट फ्रँक यांनी 1973 साली आफ्रिकेतील झैरे या अत्यंत गरीब आणि मागासलेल्या देशाची निवड केली. या देशातील त्यांनी सारखीच कुवत असलेल्या शाळकरी मुलांचे 2 गट तयार केले. एका गटाला त्यांनी चेस खेळायला शिकवले आणि दुसऱ्या गटाला आवर्जून चेस सोडून दुसरे काहीतरी खेळा असे सांगितले. 6 महिन्यांनी दोन्ही गटांची टेस्ट घेण्यात आली आणि रिझल्ट वॉज अमेझिंग. जी मुले चेस खेळत होती त्यांचे सायन्स, मॅथ, ज्योग्राफी यासारख्या मेन विषयांसोबतच इतर विषयांचे मार्कसुद्धा चेस न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. डॉक्टर फ्रँक यांच्या नंतर इतर शास्त्रज्ञांनी अमेरिका आणि कॅनडा यासारख्या देशांमध्ये असंख्य प्रयोग केले आणि याचा रिझल्ट हा सर्वांना आश्चर्यचकित करून सोडणारा होता. 1988 साली व्हेनेझुएला सरकारने संपूर्ण देशात दुसरीमध्ये शिकणाऱ्या 4000 विद्यार्थ्यांवर याचा प्रयोग केला आणि अवघ्या 4-5 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रोग्रेस पाहून त्यांनी संपूर्ण देशामध्ये ताबडतोब चेस शिकवण्यास सुरुवात केली. डॉक्टर रॉबर्ट फर्ग्युसन यांनी 1979 ते 1983 दरम्यान ब्रेडफोर्ड भागातील शाळांमध्ये प्रयोग केले. त्यांनी 7वी ते 9वीमधील हुशार विद्यार्थी निवडले. या सर्वांचा IQ 130 वर होता. त्यांना आठवड्यातून फक्त 2 तास चेस खेळण्यास सांगितले. 32 आठवड्यांनंतर या विद्यार्थ्यांची प्रगती अत्यंत आश्चर्यकारक होती. हुशार मुले जास्त हुशार झाली. या व्यतिरिक्त त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धतसुद्धा अतिशय समाधानकारक होती. या व्यतिरिक्त सामान्य मुले ज्यांचा IQ 103 होता त्या विद्यार्थ्यांचीसुद्धा मेमोरी पॉवर वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर बरेच एज्युकेशनल आणि सायकोलॉजिकल सर्वे केले गेले. यामध्ये मुलांचा अभ्यास आणि बुद्धिबळ खेळण्याचे फायदे काय आहेत ते तपासले गेले. बुद्धिबळ खेळण्याचा पहिला फायदा म्हणजे बुद्ध्यांक म्हणजेच इंटेलिजन्स कोशंट यामध्ये प्रचंड वाढ होते. याचा दुसरा फायदा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कला मुलांमध्ये येते आणि मुलं स्वतंत्रपणे कठीण समस्यांना सक्सेसफुली फेस करू शकतात.
याचा तिसरा फायदा वाचन, मेमोरी पॉवर, विविध भाषा आणि गणित यामध्ये प्रोग्रेस होते. चौथा फायदा लिमिटेड टाईमच्या दबावाखाली अचूक आणि जलद निर्णय घेण्याची कला मुलांना समजते. याचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी होतो. याचा पाचवा फायदा म्हणजे अनेक पर्यायांमधून सर्वोत्तम पर्याय कसा निवडावा, तसेच तार्किक आणि कार्यक्षमतेने विचार कसा करावा ते समजते. हा खेळ हुशार मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये सामान्य असलेल्या मुलांना अभ्यास कसा करायचा आणि उत्कृष्ट बनण्यासाठी प्रयत्न कसे करायचे ते शिकवते. त्यानंतर राईट मॅनेजमेंट, फोकस आणि आपण घेतलेल्या निर्णयांचे काय परिणाम होतात हे विचार करण्याची मुलांना कला अवगत होते. मुलं असू दे किंवा मुली, श्रीमंत असू दे किंवा गरीब, सर्वांना याचा सारखाच फायदा होतो. या विषयावर सांगावं तेवढं कमी आहे, कारण अनेक प्रकारच्या सायकोलॉजिस्ट या विषयावर स्टडी करून नवीन नवीन निष्कर्ष काढत आहेत. विविध देश बुद्धिबळाचा समावेश त्यांच्या सिलेबसमध्ये करत आहेत. भारतामध्ये सुद्धा विविध शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना चेस शिकवणे सुरू केलेले आहे. आपल्याकडे विश्वनाथन आनंद, अर्जुन एरिगेसी, आर प्रज्ञानंद, कोनेरू हंपी यासारखे चेस ग्रँडमास्टर ऑलरेडी आपल्या देशाला रिप्रेझेंट करत आहेत. आपण आपल्या मुलांना छंद जोपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावून देत असतो, पण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही ऑप्शन आहेत का याचा आपण शोधच घेत नाही. आता मी एवढी शोधून शोधून माहिती काढली आहे म्हटल्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल. तर तुम्ही सुद्धा चेस खेळून तुमच्या बुद्धीचा विकास करू शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा बुद्धिबळ शिकवून त्यांचं फ्युचर ब्राईट करू शकता. आजच्या व्हिडिओबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आज तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया परत नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.